शिवसाई युनिव्हर्सल ज्युनियर कॉलेज बुलढाणा शिवसाई द्वारे शक्य डॉक्टर इंजिनियर होण्याचे स्वप्न नीट डबल ई एम टी सी टी च्या संपूर्ण तयारीसाठी शिवसाई पॅटर्न बुलढाणा दहावी परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री फाउंडेशन करता प्रवेश देणे सुरू नीट जे ई एम टी सी टी दोन हजार तेवीस चोवीस करता प्रवेश देणे सुरू आमचे स्टडी सेंटर बुलढाणा चिखली मेहकर आजच आपला प्रवेश निश्चित करा आपल्या स्वप्नांना साकार करा गुरुदेव आश्रमाचा एकतीसावा वर्धापन दिन महोत्सव भाविकांना सवाशे क्विंटल महाप्रसादाचे वितरण बुलढाणा तालुक्यातील पळसखेड येथील स्वामी हरिचैतन्य सरस्वती महाराज यांच्या गुरुदेव आश्रमाचा एकतीसावा वर्धापन दिन महोत्सव संपन्न झाला या महोत्सवाला जिल्ह्यातून नव्हे तर बाहेरील राज्यातील हजार भाविकांनी हजेरी लावली या महोत्सवासाठी आलेल्या भाविकांना गुरुदेव आश्रमाकडून सव्वाशे क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले महोत्सवादरम्यान परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले चिखली तालुक्यातील पळसखेड येथे स्वामी हरी चैतन्य महाराजांचा गुरुदेव आश्रम असून या आश्रमाचा ह्या वर्षी एकतीसावा वर्धापन दिन आहे कोरोना संपल्यावर मोठ्या प्रमाणात यावर्षी हा महोत्सव साजरा करण्यात आलाय या वर्धापन दिन महोत्सवानिमित्त आठवडाभरापासून हरिनाम सप्ताह संगीत कथा भजन कीर्तन हरिपाठ सह विविध धार्मिक आध्यात्मिक कार्यक्रम पार पडले तर दररोज रात्री विविध साधू संतांचे कीर्तन कार्यक्रमही पार पडले गुरुदेव आश्रमाचा वर्धापन दिन महोत्सव दरवर्षीप्रमाणे वर्षी साजरा होत आहे लाखो भाविकांच्या उपस्थितीमध्ये हा दरवर्षी उत्सव साजरा होत असतो आश्रमाचं कार्य समाजसेवा आहे अनाथ सेवा आहे वृद्धांची सेवा आहे शैक्षणिक सेवा आहे गोरगरिबांच्या मुलांना जे शिकू शकत नाहीत अशा मुलांना आश्रम निशुल्क शिक्षण अनाथ गोर गरीब एक पालकत्व असणाऱ्या मुलांना सुद्धा निशुल्क शिक्षण त्यांना जेवढ्यापर्यंत शिकायचं आहे जे शिकायचं जीज़ आहे त्यांना जे व्हायचं आहे तिथपर्यंत आश्रम काळजीने त्यांचं शिक्षण करणार आहे जे त्या ठिकाणी असहाय उद्र वृद्ध आहे ज्यांची कोणी सेवा करत नाही अशा वृद्धांच्या साठी सुद्धा मलकापूर येथे वृद्धाश्रमाची स्थापना केलेली आहे आश्रमाच्या वतीने पशुसेवेमध्ये गोसेवेची गोसेवेचं व्रत चालू आहे गोसेवा गोशाळा आहे त्याचे चालू आहे आजही या उत्सवासाठी लाखो लोकांची उपस्थिती आहे जिल्ह्यातील सर्व राजकीय क्षेत्रातील मान्यवर महाराष्ट्र महाराष्ट्राच्या बाहेरतील साधू संत आणि पाच ते दहा प्रांतातून आलेले लोकांची उपस्थिती आहे जवळजवळ शंभर ते सव्वाशे ची पुरी आज भक्त लोकांना महाप्रसाद म्हणून दिली जाणार आहे या आश्रमातून चालणारं कार्य हे समाजसेवेचं एक महान कार्य आहे आणि हे सातत्यानं हे कार्य अशाच प्रकारचे चालू राहणार आहे